अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. कोंबड्यांनी चहाची फ्रँचायझी नाकारली, त्यांना स्वतःच्या 220 शाखा उभारल्या. सांगली सोलापूरची मान उंचावणाऱ्या जिगरबाज युवकाची कहाणी. गुळाच्या चहाचा ब्रँड असलेल्या कोंबड्यांनी एका युवकाला त्यांच्या चहाची फ्रँचायझी द्यायला नकार दिला आणि जिद्दीला पेटलेल्या युवकानं स्वतःचाच ब्रँड उभा करत स्वतःच्या गुळाच्या चहाच्या तब्बल 220 शाखा उभारल्या. प्रचंड जिद्दीनं स्वतःचाच नवा ब्रँड निर्माण करत चहाच्या व्यवसायात घट्ट पाय रोवत अवघ्या 1.5 वर्षात 5 राज्यात विस्तार करत 220 शाखा उभारत उद्योगात स्वतःचा एक नवा मापदंड निर्माण केलाय. सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची मान अभिमानानं उंचावणाऱ्या या युवकाची ही अनोखी कहाणी. सांगली आणि सोलापूर जिल्ह्याची मान उंचावणारा हा युवक आहे मूळचा सांगली जिल्ह्यातल्या यमाजी पाटलाची वाडी येथील अक्षय सदाशिव चव्हाण असं त्याचं नाव. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्यानं मारलेली भरारी नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. असल माणदेशी मातीतला हा हिरा आपल्या कर्तृत्वानं झळाळून उठताना दिसतोय. घरी परंपरागत गलाई व्यवसाय, पण वडिलोपार्जित व्यवसायात न जाता जनावरांचा डॉक्टर म्हणून 3 वर्ष काम केलं, पण तिथंही मन लागलं नाही. तेही सोडलं आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा इथं स्वतःचं ज्वेलर्स सुरू केलं. शेजारीच खोमणे चहाचं दुकान होतं. चहाच्या दुकानावर होणारी गर्दी पाहून आपणही हा व्यवसाय करावा असं मनात आलं. सदरची इच्छा मित्राला बोलून दाखवली आणि भागीदारीत व्यवसाय सुरू केला. खोमणेंना गुळाच्या चहाची एजन्सी मागितली, पण त्यांनी दिली नाही. त्यावर स्वतःचाच चहाचा व्यवसाय सुरू केला. नंतर लॉकडाऊन लागलं आणि चहाच्या नव्या व्यवसायाला घरघर लागली. सोबतच्या मित्रानं भागीदारी तोडली, पण जिद्दीला पेटलेल्या अक्षयनं स्वराज्य सेंद्रिय गुळाचा चहा या नावानं स्वतःचाच ब्रँड निर्माण केला. प्रारंभी घरातल्यांनी विरोध केला, पत्नीशी वाद झाले. याबाबत वज्रधारीशी बोलताना अक्षय काय म्हणालाय पाहूया. चालू केलं त्यावेळी आमची घरात तर रोज भांडण व्हायची, बायकोची आणि माझी. ती बाबा ना ती बोलायची की तुम्ही चालू केलाय चहाचा व्यवसाय, मला बाहेरचे लोक टोमणं देते, तुझा नवरा चहा विकतो, तिथं चहाचं कप धुतो, ते असं बोलत होती. तिला कमीपणा वाटायचा, पण मला काही कमीपणा वाटत नव्हता त्याचा. आज शाखा झाले, जी नावं ठेवणार होती तीच काय, त्यातली थोडी बहुत माझ्याकडे शाखा घ्यायसाठी येतात, मार्गदर्शन करा म्हणते. आम्हाला सांगा, नवीन नवीन काहीतरी आयडिया द्या. तुमचं चांगलं झालं 2 वर्षात, बदल झाला भरपूर तुमच्यात. आज घरची पण बायको माझी खुश आहे, सगळीच काय अडचण नाही कोणाकडून. आता काय आता बोलते दररोज नवीन फ्रँचायझी आली का काय, त्यांना आता आस लागले की बाबा शाखा वाढायला लागले, चांगलं झालं, नवीन नवीन प्रोडक्शन वाढवा, अशी त्यांची मागणी यायला लागली. अक्षयच्या कष्टाला यश आलं. त्यानं पहिली शाखा मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे इथं चालू केली. तिथं चांगला प्रतिसाद मिळत होता. ते पाहून कर्नाटक इथल्या चडचण इथून फ्रँचायझीची मागणी झाली. बघता बघता स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाची दुसरी शाखा सुरू झाली आणि तिथून अक्षयनं माघारी फिरून पाहिलंच नाही. बघता बघता स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाचा पसारा 5 राज्यात विस्तारला. अवघ्या 1.5 वर्षात 220 शाखा उभारल्या गेल्या. आमचा मूळचा व्यवसाय ज्वेलरीचा होता. त्यात काय माझं मन काय रमलं नाही ज्वेलरी व्यवसायामध्ये. मला वाटलं की स्वतःचा काहीतरी व्यवसाय चालू करावा आपण. तर नवीन नवीन फ्रँचायझी मॉडेल वगैरे चालू होतं. आम्ही कुंभणीला मागणी केल्यानंतर कुंभणीने काय आम्हाला चहाचं फ्रँचायझी दिली नाही. मग आम्हाला वाटलं आमचा स्वतःचा काहीतरी बाबा ब्रँड तयार करू आपण. मग आम्ही स्वराज्य स्पेशल सेंद्रिय गुळाचा चहा नावाने शाखा चालू केली मंगळवेढ्याच्या ठिकाणी. त्याला आम्हाला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटला. त्या शाखेला चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्यानंतर आम्ही मरवडे ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातच आम्ही शाखा दुसरी चालू केली. त्या ठिकाणी आम्हाला दररोज आमचा 70-80 लिटर सेल होत होता चहाचा. चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटल्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आपण फ्रँचायझी मॉडेल स्वतःच तयार करावं. आम्ही फ्रँचायझी मॉडेल तयार केल्यानंतर आम्हाला दुसऱ्याच दिवशी लगेच चढचण कर्नाटक भागात आम्हाला शाखेसाठी मागणी आली. त्या ठिकाणी आम्ही शाखा दिली.
या ठिकाणी पण चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स भेटला. नंतर आम्हाला त्यातली माहिती भेटत भेटत नवीन नवीन काहीतरी करायची संकल्पना आली, शाखा वाढत गेल्या आमच्या. मग चहा सोबत आम्हाला वाटलं प्रोडक्ट आपण काहीतरी स्वतःच चालू करावं. मग आम्ही आमचं स्वतःच क्रीम रोल चालू केलं, करेला बिस्किट चालू केलं, नंतर टोस्ट चालू केलं. अशा प्रकारे आम्ही वाढवत वाढवत आता आज आमच्या 220 शाखा झालेत. 5 राज्यात शाखा गेलेत माझ्या, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, मध्य प्रदेश. आणि माझं 2025 पर्यंत टार्गेट आहे 500 प्लस शाखा करायचं. स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहानं लोकांच्यावर भुरळ पाडली आहे. हा चहा प्यायला लोक आवर्जून दुरून येतात. त्यांच्या जिभेवर अक्षयच्या स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहानं ताबा मिळवलाय. दुरून येत अक्षयचा सेंद्रिय गुळाचा चहा पिणारे ग्राहक काय म्हणतायत पाहूया. चहा चांगला आहे, चहाची क्वालिटी चांगली आहे, घटमूट चहा चांगला आहे. आम्ही इथं नेहमी चहा पिया येतो. गर्णी गावात चहा इथं आवडतो म्हणून आम्ही इथं चहा घ्यायला येतो. चहाची क्वालिटी चांगली आहे, दूध पावडर आणि व्यवस्थित चांगला आहे, एक नंबरचा माल आहे. शाखा ओपन झाल्यापासून चहा मी इथं पितो. क्वालिटीत काही फरक पडलेला नाही, एक नंबरची क्वालिटी. अक्षयनं सेंद्रिय गुळाच्या चहाचा ब्रँड निर्माण केल्यानंतर गुऱ्हाळ चालू केला आहे. क्रीम रोल, बिस्किट अशी काही उत्पादनं चालू केली आहेत. याही व्यवसायात त्याला यश येत आहे. अक्षयचा स्वराज्य सेंद्रिय गुळाच्या चहाचा ब्रँड चांगलाच विस्तारतोय. सांगली जिल्ह्याच्या या सुपुत्राची कर्तृत्व गाथा सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढ्यात बहरली आहे. त्याचा हा संघर्ष नक्कीच अभिमानास्पद, कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. फ्रँचायझी 51,000 रुपये शाखेची आमच्या. शाखा घेतल्यानंतर आम्ही त्यांना शाखा लाईफटाईमसाठी देतो. इतर फ्रँचायझीवाले काय करतात, 2-3 वर्षांनी रिनोव्हेशन त्याची वेगळी फी वगैरे घेतात. तसं आपण काय करत नाही. आपण शाखा लाईफटाईमसाठी देतो. ते जर सर बॉन्ड करून दिलो ते देतो स्वराज्याच्या लेटरवर. पुन्हा नंतर त्याचा सर्व खर्च आम्हीच करतो. शाखा घेतल्याबद्दल आम्ही 7,000 रुपयाचं गिफ्ट पण देतो कस्टमरला. 1-3 लिटरचा टँकरचा फरमास आणि चहा बनवायसाठी लागणारं साहित्य, एक पातील, वगराळ, चारण, वजन कट्टा, ताकडी बुटीचा चाकू, 1x1 ट्रे, 2 टी-शर्ट आणि मानपत्र आणि आमच्या स्वराज्याचे सिनेमातीचे कप 50 ब्रँडेडचे देतो. प्लस नंतर इतर ब्रँचेसवाले काय करतात, गोळा वगैरे कट करून देते. त्याचा 2 लिटरचा फॉर्म्युला 40 रुपयाला, 50 रुपयाला म्हणून देतात. तसं आपण करत नाही. आपण लूजमध्ये मटेरियल देतो. गुळ 50 रुपये किलो असतो. 1 किलो गुळामध्ये 9-10 लिटर चहा बनतो. 1 किलो चहापत्तीमध्ये 98 लिटर चहा बनतो. आमचा चहा एकदम कमी खर्चात होऊन जातं. जो शाखा घेतो त्याला निम्म्याला निम्म प्रॉफिट राहतं. प्लस नंतर आमचं स्वतःचं गुराळ आहे मिरे, या कुलूजमध्ये मिरे म्हणून तिथं गाव आहे छोटंसं. त्या गावाच्या ठिकाणी आम्ही स्वतःचं आमचं स्वराज्य नावनं गुळाचा प्रोडक्शन करतो. महिन्याकाठी आम्ही 30-35 टन सेल आहे आमचा गुळाचा. चहापत्ती पण आमची स्वतःचं प्रोडक्शन आहे. महिन्याकाठी 3-3.5 टन चहापत्ती आम्हाला लागते आणि गिरायकाला क्वालिटी मेंटेन राहते. आमचं स्वतःचं गुराळ आहे. इतर ब्रँचेसवाले काय करतात, बाहेरून प्रोडक्शन घेतात गुळाचं, क्वालिटी मेंटेन राहत नाही. आमची क्वालिटी मेंटेन राहते. मटेरियल वगैरे सर्व शाखेवाल्यांना टायमिंगमध्ये मिळतं. मटेरियलला काही सुद्धा अडचण येत नाही.